बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर. सोशल महाविद्यालयात सोशल महाविद्यालय, अतहर ब्लड बँक व HDFC बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शिबिराचे उद्घाटन बुर्ला महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक प्राध्यापक डॉ शिरीष भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. तर उद्घाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले की देशातील विविध रुग्णालयात आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागलाय. हीच गरज लक्षात घेऊन युवकांनी रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घ्यावा. तर सदरील शिबिरास प्राध्यापक डॉ पंचप्पा वाघमारे, HDFC बँक अधिकारी अंकुश आंबले, रुपेश दुधनी, अतहर ब्लड बँकेचे व्यवस्थापक शाकिर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर सदरील शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक, आजी माजी विद्यार्थी, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅन्डेट व क्रीडा विभागातील विद्यार्थी अशा 49 जणांनी रक्तदान करून बहुमोल योगदान दिलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ आय.जे. तांबोळी हे होते. तर शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ दीपक नारायणकर, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन गौस शेख व क्रीडा विभाग प्रमुख डॉ मुस्ताक शेख, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ जैनुद्दीन मुल्ला, भूगोल विभाग प्रमुख डॉ सचिन राजगुरु, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक जैनुद्दीन पटेल आदींनी विशेष परिश्रम घेतले. तर या बातमीचे वृत्त संकलन केले आहे आमचे पत्रकार गफूर सौदागर यांनी. महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वाढत्या रुग्णांची संख्या, वाढत्या रोगाची संख्या, अशामुळे रुग्णांना रक्ताची अत्यंत गरज भासते. अशा संकटसमयी सोलापूर जिल्ह्यामध्ये रक्ताची कमतरता भासत असून अनेकांना याची गरज आहे. याचा विचार करून आमच्या महाविद्यालयामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज NCC, NSS सर्व विभागातून विद्यार्थी रक्तदान करत आहेत. असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, NSS विभाग यांच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे रक्तदान शिबिर HDFC बँक तसेच आधार ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलं आहे. सोशल महाविद्यालयाची परंपरा आणि इतिहास आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी हे रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवतात आणि राष्ट्रहितासाठी मदत करत असतात. आज आपण जर पाहिलं तर देशामध्ये जवळजवळ 10-20% लोकांना रक्ताची गरज आहे, परंतु एकूण लोकसंख्येपैकी 1% लोक रक्तदान सहभाग रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवतात. ही मोठी तफावत भरून काढण्यासाठी सोशल महाविद्यालय नेहमीच युवकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करत असतं आणि इथून पुढेही अशी परंपरा सोशल महाविद्यालयातर्फे राखली जाईल. धन्यवाद. अंदाजे किती विद्यार्थी ब्लड देणार? आता सध्या 20 नोंद झालेली आहे. रक्तदान शिबिर 1 वाजेपर्यंत चालेल. 50 ते 60 दरम्यान रक्तदान रक्ताचे या ठिकाणी आपल्या रक्त. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. अरेबियन फूड सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्ये. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर.